आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अपूर्वाचा एक मित्र होता अविनाश, जो धनवान होता। अपूर्व आपल्या गरिबीला कंटाळून धनवान होण्याच्या सोप्या उपायाच्या शोधात होता। अपूर्वची मुलगी अंजली आणि अविनाशचा मुलगा सत्यकाम दोघही लहानपणापासूनच एकमेकावर प्रेम करत होते। पण एक महिन्याचं व्याज द्यावं लागेल, 20,000 मोहरा। घे ना। घेऊन जा, घे। उद्या काली मंदिरापाशी प्रभू कुटीमध्ये ये, तुझा सगळा हिशोब चुकता करून टाकीन। अरे अविनाश, तू मुर्द्यांशी व्यापार करतोयस? जर जिवंत लोकांनी धोका दिला तर माणूस मुर्द्यांशी व्यापार करणार नाही तो कोणाशी करेल? बोल विक्रम, ज्या धनासाठी अपूर्व आयुष्यभर तडफडत होता ते धन त्यानं परत का केलं? विक्रम विक्रम बेटा, विक्रम विक्रम बेटा। कथा होती एका गरीब माणसाची, ज्याचं नाव होतं अपूर्व। अपूर्व आगीच्या त्या ज्वाळांनी होरपळत होता ज्याला गरिबी म्हणतात, भूक म्हणतात, अनादर म्हणतात। अपूर्वाचा एक मित्र होता अविनाश, जो धनवान होता। अपूर्व आपल्या गरिबीला कंटाळून धनवान होण्याच्या सोप्या उपायाच्या शोधात होता। अपूर्वची मुलगी अंजली आणि अविनाशचा मुलगा सत्यकाम दोघही लहानपणापासूनच एकमेकावर प्रेम करत होते। दोघेही स्वच्छंद पाखरासारखे हसत नाचत बागडत। ते गरीब श्रीमंत असा फरकच करत नव्हते, पण गरीब अपूर्व कसंही करून आपली परिस्थिती बदलवू इच्छित होता। आणि शेवटी एक दिवस अपूर्व, मी यात्रेकरता अयोध्येला जातोय। मी माझा मुलगा सत्यकामला सांगितलंय, त्याने माझं सगळं कर्ज फेडावं, तू जरा त्याची सहायता करावीस। जरूर पिताश्री, आम्ही महाकालीच्या मंदिरात जाऊन येतो। ठीक आहे बाळा, चल। अपूर, मी अयोध्येला जाऊन येतो, मग या दोघांच्या बाबतीत काही विचार करूया। हां, मी सत्यकामची जन्मपत्रिका तुला शोधून देतो, तू पुजाऱ्याला दाखवून आण। अपूर्व, आता तुझी वेळ आली आहे, वाहत्या गंगेत हात धुवून घे। हात धुवून घे अपूर्व, हात धुवून घे। खाते वही, ती खाते वही, ती खाते वही, ती खाते वही। नाही, जन्मपत्रिका कुठेही नाही मिळाली। हां, कदाचित या पेटीतच असेल। मिळेल, मिळेल ना। बर, मी निघतो। एकदम अविनाश चा हस्ताक्षर, हीच सुवर्ण संधी आहे अपूर्व। जन्मोजन्मीचं दारिद्र्य दूर कर, गरिबीचे फटके खूप खाल्लेस, अरे आता तरी जन्माचं कल्याण कर। एकच हात असा तगडा मार, जन्मभराची शिदोरी मिळून जाईल।
काकाजी, हे ठीक आहे ना? हस्ताक्षर पिताश्रींचंच आहे ना? हो बाळा, मी तर डोळे बंद करूनही ओळखू शकतो. राजारामजींच्या 1.5 लाख मोहरा द्यायच्या बाकी राहिल्या. तुला त्याही देऊन टाकायला हव्यात, नाहीतर तुझ्या पित्याच्या मनावर ओझ राहून जाईल. आता तर फक्त एक घरच बाकी राहिलंय. मग यांना घरच देऊन टाक. मी तयार आहे. आपण पौर्णिमेच्या दिवशी या, तोपर्यंत हे घर मी पंचायती करवी आपल्या नावे लिहून देईन. पिताश्री, मी एकदम कंगाल झालोय. माझ्यापाशी काहीच नाही उरलं, तरी मी दुःखी नाहीये, खुश आहे, कारण आज आपल्याला दिलेलं वचन पूर्ण झालंय. वा पुरो वा, तू तर अविनाशचं एकदम हस्ताक्षर करू शकतोस, आणि तू तर त्याची वही बदलून त्याच्याच पेटीत ठेवलीस. मला अविनाश कडून 50,000 मोहरा घ्यायच्या होत्या, आणि तू 1 लाख मिळवून दिल्यास. बाकीच्या 50,000 मोहरा मधला अर्धा हिस्सा तुझा. हे बघ राजाराम, जेव्हा तुला अविनाशचं घर मिळेल तेव्हा त्या घराचा चौथा हिस्सा माझा होईल. हो हो, जरूर होईल. काय फिर्याद आहे तुझी? महाराज, माझ्या पित्याने एका भोळ्याबाबड्या तरुणाला धोका दिला आहे, त्याच्या 1,00,000 मोहरा लुटल्या आहे. हानी त्यांची झाली आणि फिर्याद तू करतेस, तीही आपल्या पित्याविरुद्ध. त्यांना पिता म्हणताना सुद्धा मला शरम वाटते. एका मुलीला आपल्या पित्याच्या विरुद्ध असं बोलण्याचा काही अधिकार नाही. तू फिर्याद नाही करू शकत, फिर्याद तो करू शकतो ज्याला तुझ्या पित्याने लुटलंय. परंतु महाराज, तो तरुण इतका भोळा बाबडा आहे की माझ्या पित्याच्या विरुद्ध कधी उभा राहणार नाही. न्याय मुक्यांसाठी असत नाही, तू जाऊ शकतेस. नाही अंजली, तुझे पिता माझ्या पित्याचे मित्र आहेत आणि त्यांना दरबारात नाही खेचू शकत मी. त्याचप्रमाणे माझ्या पित्याचं नावही खराब नाही करू शकत मी. Thank you.
50,000 मोहरा ज्या तू मारल्यास आणि घर तुझ्या नावावर झालेलं आहे तर मजा महाराज मी तपास केलेला आहे, अंजली सत्यकामाशी प्रेम करते। शमशेर सिंह तू सत्यकामला? अविनाश तू तर यात्रेला गेला होतास ना? कालच आलो। ऐकलंय तू गेल्या काही दिवसात खूप धन कमावलंयस, सत्यकामना माझी सगळी कर्ज फेडून टाकली, आता आर्थिक संकटात आहे। मी काही व्यापाऱ्यांशी बोलणी केलेत, मला एका दिवसासाठी 1,00,000 मोहरा हव्यात। घेऊन जा, घेऊन जा। हो पण 1 महिन्याचं व्याज द्यावं लागेल, 20,000 मोहरा। घे ना। घेऊन जा, घेऊन जा, घे। धन्यवाद। उद्या काली मंदिरापाशी प्रभू कुटीमध्ये ये, तुझा सगळा हिशोब चुकता करून टाकीन। नारायण प्रभु, तुम्ही तिघे तर मेलेले आहात, तुम्ही सगळे इथे कसे? अरे अविनाश, तू मुर्द्यांशी व्यापार करतोयस? जर जिवंत लोकांनी धोका दिला तर माणूस मुर्द्यांशी व्यापार करणार नाही तो कोणाशी करेल? तू माझ्या भोळ्या बाबड्या मुलाला लुटलास, मी बदला घेतला, तुला तुझ्या 1,00,000 मोहरा परत नाही मिळू शकत। का 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 का? कधी मुर्दे माल परत करतात का? पुताने मला लुटला। तू आपलं काळं तोंड घेऊन इथून चालता हो? अरे जरा तरी दया कर। लोभी अपूर्वाने ज्यांना मदत केली होती त्याच मित्रानं त्याला हाकलून लावलं, चाल निघून जा इथून। नगरवासियांनीही त्याला थारा दिला नाही,
आणि जेव्हा खूप दिवसांच्या भुकेल्या अपूर्वला एक शिळी कोरडी भाकरी मिळाली तर तीही त्याच्या नशिबात नव्हती. जय भैरव, जय भैरव, अपाला कपाला झपुरा कपुरा, भैरव काला बंद सपुरा, गली गोल गिल गिल, गली गोल गिल गिल, गली गोल गिल गिल, जय भैरव. जादूगर. जय भैरव, अपाला कपाला झपुरा कपुरा, भैरव काला बंद सपुरा, अपाला कपाला झपुरा कपुरा, भैरव काला बंद सपुरा, अपाला कपाला झपुरा कपुरा, भैरव काला बंद सपुरा, अपाला कपाला झपुरा कपुरा, भैरव काला बंद सपुरा. सत्यकाम, 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 हे लोक कुठे चालले? आज अपूर्वची मुलगी अंजलीचा विवाह आहे. विवाह, विवाह. पिताश्री. ओम चंदनम पुष्पम अक्षतम आदते, मसून घ्या. विवाहाचा मुहूर्त झालाय, कन्यादान कोण करणार? बाबा 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 बाबा, तुम्ही मग हा कोण आहे? राजकुमार, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी जादूने तुम्हाला सत्यकाम बनवेन, पण जर खरा सत्यकाम आला तर तुम्ही परत आपल्या खऱ्या रूपात याल आणि माझा मृत्यू होईल. जय भैरव, जय भैरव. तू कसा वाचलास? ओ, म्हणजे तो खूनही तुम्ही पाठवला होता. त्याला वाटलं की त्यानं मला मारून टाकलाय, पण योग क्रियेनं मी माझा श्वास रोखून धरला होता. काय हरकत नाही, आम्ही तुला आत्ता वर पाठवतो. समशेर महाराज, घेऊन चला अंजलीला जबरदस्तीने आपल्या बरोबर. त्यासाठी तुला माझ्या प्रेतावरून जावं लागेल. राजकुमार अमरीश, तुम्ही प्रजेवर जुलूम करून देशाच्या मर्यादांचं उल्लंघन करताय, घेऊन जा याना. परंतु महाराज, महाराज, बाळा, मी हा संकल्प करून अयोध्येला गेलो होतो की भगवंत रामाच्या चरणी प्राणत्याग करेन, परंतु शरयू नदीत माझा पाय घसरला आणि माझी जीवन लीला तिथे समाप्त झाली. अपूर्व, तुला धनाची आवश्यकता होती तर मला सांगायचंस, मी तुला अवश्य दिलं असतं, पण तू हे काय केलंस? एका भरकटलेल्या मित्राला मार्गावर आणण्यासाठीच मी या लाख मोहरा तुझ्याकडून घेतल्या होत्या. घे, या तू ठेव, माझ्याहून अधिक याची गरज तुला आहे. घे. पण
महाशरी बाळा, माझा यावर काही अधिकार नाही. आणि इथवर येऊन वेताळ थांबला आणि त्याने केला विक्रमाला प्रश्न. बोल विक्रम, ज्या धनासाठी अपूर्व आयुष्यभर तडफडत होता ते धन त्यानं परत का केलं? लवकर सांग, नाही तर मी तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करून टाकी ना. वेताळ, जीवनातल्या धक्क्यांनी अपूर्वचे डोळे उघडले. त्याला कळून चुकलं की धनाची तीनही रूप दुःखदायक आहेत. जेव्हा धन जवळ नसतं तेव्हा ते कमावण्याची कटकट, जेव्हा ते येतं तेव्हा त्याला सांभाळण्याची कटकट, आणि जेव्हा येऊन निघून जातं तेव्हा माणसाला जिवंतपणे मारून टाकतं. धनाचा लोभ कधीही माणसाला सुखानं नाही राहू देत. काळानंच त्याला शिकवलं की माणूस चुकीचा मार्ग अनुसरून कधीही आपलं नशीब नाही घडवू शकत. वा विक्रम, योग्य न्याय केलास तू, पण एक चूक केलीस ना. हा, तू बोललास मी चाललो. विक्रम विक्रम बेटा, विक्रम 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 बेटा.